जर तुम्ही आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया सबस्क्राइब करा व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. शिरपूर तालुका विकासाच्या नावाने आशिया खंडात डंका वाजवत असताना मात्र सांस्कृतिक साधनांमध्ये मागे आई. शासनाच्या धोरणानुसार विद्यापीठाचे कार्यक्रम शिरपुरात आले खरंय, पण कायमस्वरूपी व्यवस्था नाट्य चळवळीसाठी स्थानिक पुढारी नेते करू शकले नाहीत. काही दिवसांपूर्वी सांस्कृतिक चळवळ चालविणारे सचिन जाधव कार्यक्रमाच्या उपस्थितीसाठी ज्या नेत्यांकडे जायचे तेच नेते आता त्यांना अभिनेता म्हणून प्रमुख पाहुणे म्हणून बोलवतात. हे नाट्यकलावंत घडवण्याची धडक असलेले कलावंत नाशिक मुंबईला लाजवणारे आहेत. यांनी अनेकदा राज्य नाट्य स्पर्धेत बक्षिसे जिंकून दाखविली आहेत, पण येथील राजकीय सत्ताधाऱ्यांना या बाबींवर लक्ष देण्यास वेळ नाही. नंदुरबार सारख्या दुर्गम जिल्ह्याच्या ठिकाणी सुसज्ज नाट्यगृह होऊ शकते, पण प्रगत असल्याचा आव आणणाऱ्या शिरपूर वरवाडे नगर परिषदेला का शक्य नाही असा प्रश्न उपस्थित होतो. नमस्कार. शुभम फाउंडेशन आणि जलतरण तापी यांच्या संयुक्त विद्यमानाने आणि राजेंद्र वॉच आणि नृत्यम डान्स स्टुडिओ यांच्या सौजन्याने सादर करीत आहोत मानव मानव मानव. कहां छुपे बैठे हो, कहां छुपे बैठे हो मानव. तुम्हें क्या लगा मैं तुम्हें ढूंढ नहीं पाऊंगा. शैतान हूं मैं, शैतान. अच्छा तो तुम वहां छुपे बैठे हो. तुम्हें क्या लगा ये सब लोग तुम्हें बचा पाएंगे. नहीं ये सुरक्षा कवच मैं तोड़ दूंगा. ये क्या किया तुमने, जिसे मैंने सदियों से संभाल कर रखा था, जोड़ जोड़ कर रखा था, तुमने फिर से तोड़ दिया. जब जब तुम इसे जोड़ने की कोशिश करोगे तब तब मैं इसे तोड़ता रहूंगा, तोड़ता रहूंगा. मैं फिर से जोड़ूंगा. नहीं जोड़ पाएगा तू, नहीं जोड़ पाएगा, नहीं जोड़ पाएगा. एक और पानी वही है जो मुझे पानी मिला. कोण रे बाबा तू आणि काय हवंय तुला. पाणी 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 हवंय, पाणी मिळेल हा तुला. पण तुम्हाला आधी हे सांग, तू रामाला मानतोस. नाही तू रामाला मानत नाहीस. शिव 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 आम तो पागल समजाय कोणू काम करत नाही. अरे प्रपट, अरे कोण हो पाय तुम, कोण क्या चाहिए तुम्हें. पानी पानी, अरे हम यहाँ का बहुत बड़ा
पेशाब है, हम तोहर वास्ते पानी का इतना इंतजाम करेंगे, इतना इंतजाम करेंगे कि तू पानी से नहा लेगा। तनी सुन के इतना बता, तू भैया बिहारी है ना? बिहारी नहीं। अरे अरे गुरुपर, अरे खाली पीली मेरा टाइम खोटी कर दिया भाई तूने। अरे चला हट, मुझे बहुत दूर जाना है, चला हट। हाँ ना वाँ, आती ना उधर से, काई को इतना चिल्ला रही है, बहुत काम पड़ा है मुझे। कौन है रे भाई तू, और इधर काई को पड़ा है? क्या चाहिए तुझे? हाय अल्लाह, बोलेगा भी कि घूमगा है, क्या चाहिए? पर अरे मैं तो घर का नल खुला ही छोड़ के आ गई। अच्छा छोड़, तू मुझे ये बता, तू अल्लाह का बंदा है ना? नहीं, तू अल्लाह का बंदा नहीं। अरे जा भाई जा, खाली पीली मेरा दिन खराब कर दिया, बहुत काम पड़े मुझे। राम राम, अरे राम राम काका, राम राम। अरे तुम भी, अरे राम 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 राम। बोलो, अरे ये तो अरे कौन का भाव तू? हाँ, अरे कहाँ पे जी तूला? पानी, अरे अपन या संध्या गावाला पानी पास तो, हाँ, तूला भी पास हो, हाँ, बोले तुम्हारा एक सांग, तू आपला पार्टी जाएस ना वा? तुझे क्या विरोधी पार्टी जाएस? तू कौनसा पार्टी से नाएस वो तू हमसे काय काम है? हाँ? अरे अरे राम 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 राम, अरे राम राम बहु। ओ बल्ले बल्ले है, बल्ले बल्ले। ओ की गले भाई, कौन हो तुसी और यहाँ क्या कर रहे हो? अबे क्या चाहिए बोल, पानी चाहिए? अरे पानी मिलेगा कि नहीं पहले तुमने ये बता, तुसी पंजाबी हो? तुम पंजाबी नहीं हो? अरे जा भाई जा, खाली पीले सारा मूड खराब कर दिया। ओए बल्ले बल्ले, ओए बल्ले बल्ले। ओ माय गॉड, कौन हो भाई तू? क्या चाहिए तुम्हें? पानी, पानी चाहिए? तुम्हें पानी मिलेगा माय सन, पानी मिलेगा। प्रभु यीशु सारी दुनिया को पानी पिलाते हैं, हाँ तुम्हें भी पिलाएंगे। पर मुझे एक बात बताओ, तुम प्रभु यीशु को जानते हो? नहीं जानते? ओ माय गॉड, माय सन, मैं तुम्हारी कोई मदद नहीं कर सकता। माय सन, कोई मदद नहीं कर सकता, मैं तुम्हें पानी नहीं पिला सकता। ए कौन है उस गली में, साला टक्कर डालेगा कौन? ए पप्पू मनिया गणपत, चलो खेल खत्म करो साले का, चल अपुन निकलता है। कौन रे तू, याद क्या कर रहे? अबे बोल, नहीं तो इधर ही छोक दूंगा, बोल। ये सारा इलाका अपुन से डरता है, अपुन यार राज करता है, राज। अच्छा छोड़, मुझे ये बता, तू कहीं दूसरे मोहल्ले का तो नहीं है ना? तो तू अपुन की गैंग का नहीं? अबे हट, नहीं तो इधर ही छोक देगा। चलो रे बच्चों। भैया कौन तू, बोल देखो क्या करता, क्या मांगता? पानी, हम पूरे गांव में घूम के पानी पिलाता, तुमको भी मिलेगा पानी। और तुम हमको ये बताओ, तुम हमारी जाति का है ना जी? आई मीन तुम मद्रासी होती? तुम मद्रासी नहीं होती? माफ करना, मैं तुम्हें पानी नहीं पिला सकता, माफ करना जी, तुम हमारी जाति का नहीं, माफ करना। किसने तुम्हें पानी पिलाया? नहीं, ये सब मेरे गुलाम है, गुलाम। ये तुम्हारी कोई मदद नहीं कर सकते,
ये सब मेरे मुट्ठी में कैद है, कैद। ये सब मेरे गुलाम। देखना चाहोगे? एक खेल दिखाता हूँ। खाना, खाना, खाना खाओगे? खाना खाओगे बेटा? हाँ हाँ, तुम्हारे लिए ही है। खाओ खाओ बेटा, खाओ खाओ। अरे बाबा, हाँ हाँ, अरे ये तुम्हारे हक की रोटी खा रहे हैं। हक की रोटी, हक के लिए लड़ो, आओ लड़ो। अरे छोड़ो भाई छोड़ो, हम लोग आपस में क्यों लड़ रहे हैं? लड़ने झगड़ने से कुछ हासिल नहीं होगा, हमें जागना होगा, एक होना होगा, क्योंकि एकता में बड़ी ताकत है। ये शैतान हमें हमेशा अलग करने की कोशिश करता है। मेरी बात सुनो, मेरी बात सुनो। मानसा रे मानसा तू, मानसा रे मानसा, कार अंगी कार ला तू, दानवा सवार सा। मुसीबत में संगीन सी चट्टान बने, हर शख्स अपने कश्ती का निगहबान बने, बाद में हिंदू या मुसलमान बने, पहले जरूरत है हर इंसान इंसान बने। हाँ, हमें एक साथ आकर लड़ना होगा। ऐसे राक्षस हमेशा हमें अलग करने की कोशिश करते हैं। अब हम समझ में आ गया है कि ये सब शैतान की चाल है, हमें एक होकर लड़ना होगा। क्या हुआ? हाँ, तुमने फिर से इन्हें जोड़ दिया? ये ज्यादा देर तक नहीं टिकेगा मेरे दोस्त। मानव, ये सब मेरे गुलाम है, ये सब मेरे गुलाम है, गुलाम। देखो आज ही मौका है, अब हम एक हो चुके हैं, हमारी ताकत बहुत ज्यादा हो चुकी है, हम इस शैतान को आसानी से मार सकते हैं। चलो। हाँ, हम अगर जाति पाति धर्म भेद भूल कर एक साथ काम करेंगे तो कितना अच्छा होगा। हो, अपन मतभेद विसरून एकमेका साथ दिली तर अशक्य अस काहीच नाही। हमें गर्व है हम ऐसे भारत जैसे विशाल देश के नागरिक है। दीदी, हम इस जैसे कई राक्षसों को एक होके कुचल सकते हैं। हाँ हाँ भाइयों, हमें एक होना होगा, हमें एक होना होगा। भारत माता के जय। वंदन मातरम। वंदन मातरम। जय हिंद। जय हिंद। नमस्कार, आज आम्ही या ठिकाणी शुभम फाउंडेशन व जलतरंग तापी यांचा संयुक्त विद्यमाने एक छोटेस पथनाट्य सादर केलं। या पथनाट्य हे मानव या विषयावर होतं। तुम्हाला मानव हा शब्द ऐकल्यावर कळालंच असेल की हा नेमका विषय कसा असणार आहे। हो, बरोबर समजला तुम्ही। हा विषय आहे जात पात आणि धर्म, याच्यावर होणारं राजकारण आणि याच्यावर होणारा माणसा माणसामधला दुरावा। आपल्यातला माणूस मरून धर्म जागृत होतो, आपल्यातला माणूस मरून जात जागृत होते। हे जात आणि धर्म ही जी समाजाला लागलेली एक कीड आहे, ती कीड नाहीशी करण्यासाठी आम्ही तुमच्या समोर आलो आहोत। दिनांक 22 आणि 23 ऑगस्ट रोजी एक छोटासा वर्कशॉप आम्ही अरेंज केला होता। त्या वर्कशॉपचे हे आमचे विद्यार्थी आरती, उमेश आणि प्रतीक्षा। सो ही आमची एक एक्सरसाइज जरी असली तरी आमचा उद्देश हा खूप स्पष्ट आणि निर्मळ आहे की आपल्यातला जात आणि धर्म हा एक कीड आहे, ही कीड आपण बाजूला सारून एक माणूस मानव बनावं। कॅमेरामन माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो, आज मी तुमच्या समोर एक माझी छोटीशी खंत
आमची आमच्या सगळ्या कलाकारांची एक छोटीशी खंत आहे ती तुमच्या समोर मला मांडण्याची आज इच्छा झाली आहे. तुम्ही हे मला व्यासपीठ दिलं बोलण्यासाठी, तर म्हटलं का नाही या तुमच्या संधीचं आम्ही सोनं करूया. आज प्रत्येक तालुका जिल्हा प्रगत आहे किंवा नाही, पण त्यांच्याकडे कलेला जोपासण्यासाठी नाट्यगृह आहे. ते आपल्या शिरपूरमध्ये शिरपूरनं नाव खूप कमवलं जगाच्या पाठीवर. शिरपूर गुगलने सुद्धा शिरपूरला नोटीस केलंय. पण या सगळ्या गोष्टींची प्रगती शिरपूरमध्ये होत असताना कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी मात्र या ठिकाणी एक मुंगीचाही खारीचा वाटा सुद्धा शिरपूर हे उचलू शकलं नाहीये. मला मी डिमांड करत नाही, मी किंवा मी माझी इच्छा सांगत नाही, पण ह्या संस्कार आणि संस्कृतीच्या या माध्यमाला व्यासपीठ मिळावं हीच माझी या मी इच्छा व्यक्त करणं कदाचित चुकीचं आहे, पण आमच्या सर्व कलाकारांच्या वतीने आम्ही एक इच्छा व्यक्त करतो की आमच्या कलाकारांना, आमच्या अशा कलाकारांना जे तुमच्या समोर संस्कृती सादर करतं, जे तुमच्या समोर संस्कार दाखवतं, त्या कलाकारांना एक हक्काचं व्यासपीठ मिळावं, एक नाट्यगृह मिळावं, आमची नटरंगाची मूर्ती त्या ठिकाणी आम्ही स्थापन करावी, हीच एक ईश्वरचरणी प्रार्थना. आणि तुम्हालाही तुम्ही एक इनिशिएटिव्ह घ्या आणि पुढे या. उद्देश हा खूप स्पष्ट आणि निर्मळ आहे की आपल्यातला जात आणि धर्म हा एक कीड आहे, ही कीड आपण बाजूला सारून एक माणूस मानव बनावं. कॅमेरामन माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो, आज मी तुमच्या समोर एक माझी छोटीशी खंत, आमची आमच्या सगळ्या कलाकारांची एक छोटीशी खंत आहे ती तुमच्या समोर मला मांडण्याची आज इच्छा झाली आहे. तुम्ही हे मला व्यासपीठ दिलं बोलण्यासाठी, तर म्हटलं का नाही या तुमच्या संधीचं आम्ही सोनं करूया. आज प्रत्येक तालुका जिल्हा प्रगत आहे किंवा नाही, पण त्यांच्याकडे कलेला जोपासण्यासाठी नाट्यगृह आहे. ते आपल्या शिरपूरमध्ये शिरपूरनं नाव खूप कमवलं जगाच्या पाठीवर. शिरपूर गुगलने सुद्धा शिरपूरला नोटीस केलंय. पण या सगळ्या गोष्टींची प्रगती शिरपूरमध्ये होत असताना कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी मात्र या ठिकाणी एक मुंगीचाही खारीचा वाटा सुद्धा शिरपूर हे उचलू शकलं नाहीये. मला मी डिमांड करत नाही, मी किंवा मी माझी इच्छा सांगत नाही, पण ह्या संस्कार आणि संस्कृतीच्या या माध्यमाला व्यासपीठ मिळावं हीच माझी या मी इच्छा व्यक्त करणं कदाचित चुकीचं आहे, पण आमच्या सर्व कलाकारांच्या वतीने आम्ही एक इच्छा व्यक्त करतो की आमच्या कलाकारांना, आमच्या अशा कलाकारांना जे तुमच्या समोर संस्कृती सादर करतं, जे तुमच्या समोर संस्कार दाखवतं, त्या कलाकारांना एक हक्काचं व्यासपीठ मिळावं, एक नाट्यगृह मिळावं, आमची नटरंगाची मूर्ती त्या ठिकाणी आम्ही स्थापन करावी, हीच एक ईश्वरचरणी प्रार्थना. आणि तुम्हालाही तुम्ही एक इनिशिएटिव्ह घ्या आणि पुढे या.